दिवाशंकर सहकारी साखर कारखान्याचा आज हा 26वा वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य आमदार दिलीपराव वळसेपाटील साहेब, माजी आमदार पोपटराव गावडे साहेब, मनसिंह मेळा पाटणकर, विष्णुकाका हिंगे, विवेक दादा वळसेपाटील, कैलासराव काळे, बाबूराव दादा बांगर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, आज गेल्या 2 वर्षापासून आपण जाहीर ही सभा घेऊ शकलो नाही। 2 सभा ह्या ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या आणि मग या कोरोनाच्या महामारीनंतर आज ही जाहीर अशी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होता। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं वार्षिक 26वी जरी वार्षिक सर्वसाधारण सभा असली तरी 22 गणित हंगाम पार पडलेले आहे। 1990 साली साहेब आमदार झाल्यानंतर आदरणीय दादा सत्तांतले गुणराव वळसेपाटील साहेब दादांनी या तालुक्यासाठी जे एक आगळं वेगळं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली अतंगपणे आजपर्यंत चालू आहे आणि त्याच्यातला प्रमुख हा साखर कारखाना होऊन साखर कारखाना उभारण्याच्या कामामध्ये दादांचं अतिशय मोठं असं योगदान राहिलेलं आहे आणि मग आस्ते आस्ते झालेली ही प्रगती, तालुक्याची प्रगती, ऊस कारखान्याची प्रगती एका वेगवेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली असताना आपल्या तालुक्यासाठी हा कारखाना वरदान असा ठरलेला आहे। ज्यावेळेस 1994 साली आदरणीय पवार साहेबांनी तुमचा आपल्याला कारखाना उभारणीसाठी आदेश दिला आणि तो 1994 साली घेतलेला धाडसी निर्णय आणि त्याची टप्प्याटप्प्याने झालेली प्रगती ही आपल्या सर्वांच्या समोर आहे। तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस 2019 साली कोरोनाची सुरू झाला किंवा 2020 साली जो कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये ज्यावेळेस हा हंगाम संपला त्याच्यानंतर आमच्या समोर अतिशय यक्षाचे प्रश्न उभे होते। मग ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा प्रश्न असेल तो अतिशय विक्रीचा प्रश्न होता परंतु तोही टप्प्याटप्प्याने आम्ही तो त्यावेळेस पार केला। परंतु त्याच्यात सगळ्यात त्या काळामध्ये संपूर्ण जग बंद होत आणि त्याच काळामध्ये आम्ही धाडसी निर्णय घेतला की एक्सपान्शन करण्याचा आणि त्या निर्णयाच्यामुळं आपला जो कारखाना आहे टीसीडीचा कारखाना करण्याच्या संदर्भातला आमच्या सर्व जे MD साहेब असतील किंवा आमचे सगळे कामगार असतील यांनी अतिशय जोखीम असा जो काळ होता तो करून ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं काही काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्या काळामध्ये विमानाने कामगार आणले, बाहेरच्या प्रदेशात त्यावेळेस कामगार येत नव्हते त्यावेळेस विमानाने कामगार आणले आणि 6000 TCD तो कारखाना त्यावेळेस आपण ह्या एक्सपान्शन केला। त्याच्यामुळे हे सांगण्याचं कारण असं कारण की नंतरच्या काळामध्ये
आपल्याकडे ऊसाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आणि जर त्या काळामध्ये जर 6000 डिसीलचा कारखाना उभा झाला नसता तर गेल्या वर्षी जी परिस्थिती तयार झाली होती तर त्याच्या आधल्या वर्षी की शेतकऱ्याचा जो ऊस आहे तो टायमात जाण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळी जर तो निर्णय झाला नसता तर गेल्या वर्षी जो कारखाना जून जुलै पर्यंत चालला असता तरी शेतकऱ्याच्या शेतामधला ऊस हा निघू शकला नसता. केवळ आणि केवळ त्यावेळेस साहेबांच्या एक जो निर्धार असतो किंवा साहेबांचा जो आदेश असतो साहेबांची जी दूरदृष्टी असते त्या दूरदृष्टीच्या मुळेच हे सर्व काही घडू शकलेलं आहे. आजपर्यंत हा कारखाना ज्या प्रगतीपथावर गेलेला आहे तो ती जी असते साहेबांनी आपलं म्हणजे आणखी विचार करण्याची क्षमता जिथं संपते त्याच्यापुढे साहेबांची विचार करण्याची क्षमता सुरू होते आणि त्याच्यामुळेच हा सगळा प्रगतीचा आलेख आपला आंबेगाव तालुक्यामध्ये झालेला आहे. हे सगळं करत असताना मला अभिमानाने सांगावं लागेल की गेल्या वर्षी हा गेल्या वर्ष जे होतं ते सगळ्यात उच्चांकी असं वर्ष ठरलेलं आहे. म्हणजे ऊस गाळप हे जवळ 11,86,420 मेट्रिक टन एवढं उच्चांकी असं गाळप आपण केलेलं आहे गेल्या वर्षामध्ये. हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील सगळ्यात उच्चांकी असं हे गाळप ठरलेलं आहे आणि साखर उत्पन्न जे झालं ते 13,49,570 क्विंटल झालेलं आहे. शेवटी साखरेचा उतारा 11.38 आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखरेचा उतारा हा करत असताना याच्यात शेतकरी हा बांधव महत्वाचा असतो. साखर ही काही साखर कारखान्यामध्ये पिकत नाही, ती ऍक्च्युली साखर तयार होते ती तुमच्या शेतामध्ये तयार होत असते. त्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये कारण की आज तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल जसं डॉक्टर साहेबांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये भीमाशंकर साखर कारखान्याला देश पातळीवर राज्य पातळीवर 23 पारितोषिक मिळाली असं सांगितलं. परंतु गेल्या 4-8 दिवसांपूर्वी आपण पेपरला बातमी वाचली असेल उसाच्या संदर्भातलं देश पातळीवरच चांगल्या उसाचं संगोपन करण्याचं बेस्ट शुगर केन डेव्हलपमेंटचं नॅशनल फेडरेशनचं 24वं पारितोषिक हे आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेलं आहे. आणि ते जे पारितोषिक मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा मी असं आवर्जून उल्लेख करेल की ज्यावेळेस मगाशी मी सांगितलं जसं साहेबांचं साहेब गेले ज्यावेळेस हा कारखाना सुरू झाल्यानंतर साहेबांनी आवर्जून संचालक मंडळाला सांगितलं होतं की आपल्या कारखान्यासाठी लागणारा जो ऊस आहे तो आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त ऊस हा तयार झाला पाहिजे. आस्ते आस्ते टप्प्याटप्प्याने याची सगळ्या आपल्या शेती विभागाने ऊस डेव्हलपमेंट अधिकारी वगैरे सगळे ज्यांनी असतील त्यांनी अतिशय मन लावून काम केलं. आपण वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये आणल्या आणि त्या सगळ्या योजनांचा परिपाक म्हणून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस डेव्हलपमेंट करता आलं आणि त्याची देश पातळीवर नोंद घेतली गेली आणि देश पातळीवर नोंद घेतली गेल्यामुळे आपल्याला उत्कृष्ट केन डेव्हलपमेंटचं पारितोषिक हे परवा जाहीर झालेलं आहे. शेवटी हे सगळं करत असताना गेल्या वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजना राबवत असताना दुर्दैवाने थोडस खेद असा वाटतो की आम्ही आमच्या पद्धतीने जितक्या चांगल्या पद्धतीने ऊसाची तोड करायचं काम करायचं असेल तेवढं करण्याचं काम करत असतो. आपल्याला गेल्या वर्षभरामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की ऊस तोडणीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भीमाशंकर कारखाना काम करत असतो. परंतु आपल्याकडे हालचाली क्षेत्राचं जास्त लागवड केली जाते आणि मग त्या काळामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये जास्त लोकांचा ऊस असतो त्यामुळे त्याचा जो सुरुवातीचा काळ आहे त्याच्यातली ऊस लागवड जी आहे ऊस तोडीचा कार्यक्रम थोडासा लांबणीवर पडतो आणि मग लोकांची चलबिचल सुरू होते. तर भीमाशंकर कारखाना तुमच्यासाठी सर्व करत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस ठिबक सिंचन असेल बाकीच्या सगळ्या योजना असेल सर्व दाबवण्याचं काम सगळं करत असताना शेतकरी बांधव थोडासा थोड्याशा काळासाठी चलबिचल होतो आणि मग आपला ऊस हा इतर कारखान्याकडे देण्याचा कल ज्यावेळेस शेतकऱ्यांचा जातो
तो अतिशय दुर्दैवी असा आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा आपल्यासाठी काम करत असताना आपण अशा पद्धतीचा विचार करू नये. आणि संचालक मंडळामध्ये आमची चर्चा झालेली आहे की जर भविष्य काळामध्ये जे शेतकरी आपल्याकडे ऊस नोंदवतील आणि जे साखर कारखान्याचा किंवा साखर कारखान्याचा जो फायदा घेतील आणि असा फायदा घेतल्यानंतर सुद्धा जर भविष्य काळामध्ये त्यांनी तो ऊस आपल्याकडे न देता इतर कारखान्याकडे देण्याचं जर काम केलं तर त्याच्याबद्दल एक वेगळा विचार करून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना त्याच्या या भविष्य काळाच्या कुठल्याही योजना त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याला देणार नाही किंवा त्याची सुविधा देणार नाही किंवा त्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमामध्ये जर काही अडीअडचणी झाल्या तर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना भविष्य काळामध्ये जबाबदार राहणार नाही. माझी हात जोडून कृपया आपल्याला विनंती आहे की ज्यावेळेस सहकार्य साहेबांसारखं नेतृत्व आपल्याकडे काम करत असताना आपण अशा पद्धतीचा विचार करू नये. कारण की जेवढ्या जास्तीत जास्त ऊस आपल्या क्षेत्रातील मला तशी खात्री आहे की आपल्या क्षेत्रातील लोक देत नाही, परंतु गावडे साहेब ज्यावेळेस तुमच्याकडला जो बेटाचा आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये तुमचे वारंवार फोन येत असतात, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो, परंतु शेवटी त्या त्या भागातील लोकांची किंवा त्या त्या भागातील आमच्या संचालकांची सुद्धा जबाबदारी असते की आम्ही जास्तीत जास्त लोकांना कन्व्हिन्स करून हा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर न जाता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला झाला पाहिजे अशा पद्धतीची एक नियोजन आम्ही करत असतो. शेवटी ऊस डेव्हलपमेंटच्या मध्ये करत असताना आम्ही तसं पाहायला गेलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. त्या योजनांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात ऊस विकासचा जो कार्यक्रम आम्ही हाती घेतला त्याच्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम असतो VSI चा. बरेचसे शेतकरी जाताना तुम्ही VSI च्या कार्यक्रमाला त्यावेळेस तो सुद्धा VSI चा कार्यक्रम आम्ही राबवत असतो. VSI च्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं आणि आमच्या शेती डेव्हलपमेंटच्या सुद्धा मार्फत हा ऊस विकासाचा कार्यक्रम राबवत असताना शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मग त्याच्याबरोबर तागबी वाटप असेल, ऊस देण्याचं वाटप असेल, ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य असेल, माती व पाणी परीक्षणाच्या सुविधा असतील, बायो कंपोस्टचा प्रकल्प असेल. बायो कंपोस्टच्या बद्दल मला असं सांगावं लागेल की जे जे शेतकरी शेवटी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आकाळाकाळ विचार करून बायो कंपोस्ट देण्याचं काम केलेलं आहे तर जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी त्याचा अजूनही आमच्याकडे बायो कंपोस्ट शिल्लक आहे ज्या ज्या शेतकऱ्याला गरज असेल त्यांनी अजूनही त्याचा लाभ घ्यावा. कारण की बायो कंपोस्टचं जे खत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वापरलं तर त्याचा फायदा हा ऊसाच्या शेतीसाठी होत असतो. द्रवरूप जीवाणू खतांची प्रयोगशाळा आहे, आपण त्याच्यामार्फत सुद्धा द्रवरूप जीवाणू खत देण्याचं काम करतो. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या मार्फत केला जातो, जैविक संजीवी पुरवठा केला जातो, ह्युमिक ऍसिडचा पुरवठा केला जातो, जैविक कीड नियंत्रण पुरवठा असतो, रासायनिक खते व औषधांचा पुरवठा असतो. पाचड तुटी ही फार महत्वाची आहे, कारण की आपण पाचड जाळण्याचं जे काम आहे ते केलं जाऊ नये. त्या पाचड तुटी करून शेतामध्ये त्याच्यातून खत निर्माण करावं याच्यासाठी सुद्धा कारखाना त्याच्या ज्या ज्या पद्धतीने काम करत असतो. एकात्मिक कीड नियंत्रण असो, स्वतंत्र कृषी विकास विभाग आमच्याप्रमाणे काम करत आहे. या सर्व गोष्टी सांगायचं म्हणजे या ऊस विकासावर आम्ही या सगळ्या गोष्टीच्या मार्फत जोर देत असतो आणि त्याचाच परिपाक हा जो आहे तो अतिशय जास्त जास्त ऊस गाळप हे जे झालेलं आहे त्याचा हा सर्व परिपाक आहे. हे करत असताना सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून जलशुद्धीकरण प्रकल्प आम्ही केलेला आहे. चांगल्या पद्धतीचं पाणी शेवटी सगळ्यात महत्त्वाचं असतं. ऊसतोड कामगार या ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा चांगल्या सुविधा देण्याचं काम आमच्या सर्व संचालक किंवा साखरच्या नेतृत्वाने करत असतो. त्यांना कोविडच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगली सुविधा देण्याचं काम त्या मधल्या काळामध्ये केलेलं आहे. मध्ये काही काही ठिकाणी गाववाल्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. खोडद गावचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मध्ये ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस खोडद गावच्या लोकांनी सुद्धा अतिशय ज्यावेळेस तिथले जे काही कामगार होते ज्यांना मध्ये पाऊस झाल्यामुळं त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्यावेळी त्या गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना जेवण आणि वगैरे देण्याचं काम केलं. तसंच कोविडच्या काळामध्ये या ऊसतोड कामगारांना बऱ्याचशा भागातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य मधल्या काळामध्ये केलेलं आहे. हे सगळं करत असताना
ज्यावेळेस या भागामध्ये सामाजिक काम करत असताना भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या रूपाने एक चांगलं संकुल आपल्या या विभागात किंवा या मानावर चांगलं चालू झालेलं आहे. इंग्लिश मिडियमची शाळा चालू आहे, कॉलेज चालू आहे आणि त्याची सुद्धा प्रगती टप्प्याटप्प्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे सगळं जे काय आजपर्यंत घडत आलेलं आहे, हा जो काही विकास घडत आलेला आहे, हा काही कोणाच्या एकट्या दुकाचं काम नसतं. आपण असलेले शेतकरी बांधव जे सहकारी भीमाशंकर कारखान्याला आजपर्यंत करत आलेले आहेत, त्याचाच हा परिभाग आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचा नेहमीच असतो आणि भीमाशंकर कारखान्याला तर कायम आहे. त्यांचा मार्गदर्शन, साहेबांचं नेतृत्व, त्याच्यामुळे ही प्रगती आज चालू आहे. मला गेल्या सहा आम्हाला म्हणजे आमच्या सर्व संचालक मंडळाला गेले 7 वर्ष 5 वर्षाचा काळ आणि 2 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला साहेबांच्यामुळे या कारखान्याचं चेअरमन पद उपभोगता आलं किंवा काम करता आलं. माझ्याबरोबर व्हाईस चेअरमन म्हणून माऊलीअप्पा गावडे यांनी सुद्धा चांगली साथ दिली, सर्व संचालक मंडळांनी चांगली साथ दिली. आमच्या सर्व कामगार असतील, एम डी असतील, सर्व जो स्टाफ आहे त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य करून हा भीमाशंकर कारखाना आजच्या या चांगल्या अशा उच्च पातळीवर घेऊन ठेवलेला आहे. मी सर्वांचं आपल्या सर्वांचं या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य भविष्या काळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना द्यावं अशी नम्रतापूर्वक विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.